जय सच्चिदानंद, जय गुरुदेव, जय श्री दादूराम सेवा ट्रस्ट प्रस्तुत गुरु गीता भाग 3। तर आपण काही याच्या आधी श्लोक बघितले होते, 2 आपले व्हिडिओज आलेले आहे, तर त्याच्यामध्ये आपण काही श्लोक बघितलेले होते। तर आज आपण याच्या समोरचे श्लोक बघणार आहोत। काशी क्षेत्रम तन्निवासो जानवी चरणोक दकम गुरु विश्वेश्वर साक्षातम तारकम ब्रह्म निश्चितम। श्री गुरुचे निवासस्थान म्हणजेच काशी क्षेत्र, चरणतीर्थ म्हणजेच गंगा, श्री गुरु म्हणजेच प्रत्यक्ष श्री विश्वेश्वर समजावेत। श्री गुरुच मानवाला तारणारे निश्चित ब्रह्मस्वरूपच होत। गुरुपाद दंक यक्तुम गयासो सोक्षम वटम तीर्थराज प्रयागचम गुरुमूर्ते नमो नमः। श्री गुरुचे चरण तीर्थ हेच प्रत्यक्षात गया तीर्थ होय। गुरुच जणू गयेचा चिरंतन वटवृक्ष होय। सर्व तीर्थात जे प्रमुख प्रयाग तीर्थ जे गुरुच होय, अशा महान गुरुमूर्तीला द्विवार नमस्कार असो। गुरुमूर्ती स्मरे नित्यम गुरुनाम सदा जपेतम गुरुराज्ञा प्रकृवृत गुरुरनम्य भावयेतम। श्री गुरुमूर्तीचे नित्य स्मरण करावे, गुरुनामाचा सदा जप करावा, श्री गुरुची आज्ञा मनपूर्वक कटाक्षाने पाळावी, गुरु खेरीच मनात अन्य भावभावना ठेवू नये। गुरुवक्त्रं सीत ब्रह्म्यं प्राप्यते तप्यसादतं गुरुध्यानं सदा कुर्यातं कुलस्त्रीसव तेयर्थं। गुरु ब्रह्मरूप होय, गुरु मुखस्थित ब्रह्म हे गुरुच्या कृपेनेच प्राप्त होते, म्हणून कुलीन स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीचे चिंतन करते त्याप्रमाणे श्री गुरुने गुरुचे ध्यान चिंतन सदा करावे। स्वाश्रमच स्वजतीसम स्वकृती पुष्टिवर्धनम एतम ट्रस्तम परिजत्यम गुरुरनम्य भावयेतम। आपले घरदार, आपली जात, कुळ, वंशाभिमान, आपली कीर्ती, वैभव, कला, विद्या, धन इत्यादी वृत्तीचा लोभ, हाव, आसक्ती सोडून देऊन केवळ गुरुशिवाय इतर कोठेही कशावरही भावना ठेवू नये। एकमेव गुरुच भजावा, गुरुचेच ध्यान करावे। अनन्यं चिंतयन्तो मा सुलभ परमपदं तस्वा सर्व प्रयत्नेनं गुरुराध्यनं गुरु। अनन्य भावाने एकनिष्ठेने जे कोणी शिवरूप गुरुचे चिंतन करतात त्यांना परमपदं सुलभ आहे, म्हणून सर्व प्रकारे प्रयत्न करून श्री गुरुची आराधना भक्ती करावी। त्रैलोक्यं स्फुटवक्तारो देवाद्य सुरपन्न गा गुरुवक्तम सीता विद्या गुरुभक्त्या तु लभ्यते। त्रिलोका स्पष्ट वक्ते देवादिक देव दैत्य असुर आणि पनग म्हणजे नाग सर्प इत्यादी असले तरी गुरुमुखी असलेली विद्या गुरुभक्तीशिवाय प्राप्त होत नाही। गुकार स्तन्यधारकं रुकारस्तेज उच्यते अज्ञानग्रासकं ब्रह्म्यं गुरुरेवनं संशयम्। गुशब्दाचा अर्थ अज्ञानाधमकार होय आणि रु शब्दाचा अर्थ ज्ञानप्रकाश तेज होय। अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रह्म गुरुच होत ह्यात मुळीच संशय नाही। गुकार प्रथम वर्ण मायादिगुणभासकं रुकारो द्वितीय ब्रह्म्य माया भ्रंति विनाशनम। गुकार हा पहिला वर्ण मायादी गुण प्रकट करणारा आहे, दुसरा जो रुकार जो ब्रह्माचे घोतक असून माया निर्मित ब्रह्मनिरसन करणारा होय। एवं गुरुपदं श्रेष्ठं देवानामपि दुर्लभं हा हा हु हु गणश्रेवं धन्वशे प्रजुजते। अशा प्रकारे गुरुचरण श्रेष्ठ होत देवांनाही ते दुर्लभ आहेत। हा हा हु हु नावाच्या प्रमुख गोवर्धनाकडून जे गुरुचरण
गुरुपाद एकनिष्ठेने पुसले जाते। धूमफतेशाच सर्वेशा नास्ति तत्वं गुरुपरम आसनम संयनम वस्त्रम भूषम वाहनदिकम साधकेन प्रदातत्वं गुरुसंशोधकारकं गुरुराधरं कार्यं स्वजीत्व निवेदितं खरोखर शाश्वत सर्वात सर्वदाही गुरुहून श्रेष्ठ दुसरे तत्व नाही म्हणून जेणेकरून गुरु संतुष्ट होईल असे आसन शयन वस्त्र भूषण वाहन इत्यादी गुरुला अर्पण करावीत। गुरुची आराधना करावी। आपले सर्व जीवितच गुरुला समर्पण करावे। साधकाने गुरुकार्यासाठी आपले तन मन धन सहित संपूर्ण जीवितच समर्पण करावे। कर्मणा मनसा वाचा नित्यम आराधयेदुरं दीर्घदंड नमस्कृतं निर्लज्ज गुरु साधिनतम आचरणाने मनाने वाणीने सदैव गुरुची आराधना करावी। गुरुच्या समोर सर्व लाज लज्जा लोकेशपणा बाजूला ठेवून दीर्घ साष्टांग दंडवत प्रणाम करावा। धन्यवाद। याच्यानंतरचे श्लोक आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघूया।